सालों से चली आ रही परंपरा रामटेक की शोभा यात्रा कोविड नियमों का पालन करते हुए निकाली जाएगी। इस शोभा यात्रा में 200 लोग उपस्थित रहेंगे, ये निर्णय जिलाधिकारी ने लिया है। वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पूर्णिमा के शुभ पर्व पर जिलाधिकारी द्वारा दिए निर्देश के अनुसार कोविड नियमों का पालन कर लिमिट में रामनगरी रामटेक में 37 वर्ष की परंपरा से चली आ रही शोभा यात्रा निकाली जाएगी। ऐसी जानकारी उप विभागीय अधिकारी वंदना सौरंगपते ने दी। कोरोना नियम का पालन करें, शोभा यात्रा में दोनों डोज लिए हुए 200 लोग उपस्थित रहे, इसके लिए वैक्सीनेशन का प्रमाण पत्र दिखाना होगा। शोभा यात्रा में 500 लोग शामिल होंगे, ऐसे नियम के साथ उप विभागीय अधिकारी वंदना सौरंगपते ने शोभा यात्रा की अनुमति दी है। तहसील कार्यालय में गुरुवार को हुई बैठक में पुलिस उपनिरीक्षक विवेक सोनवणे, कांग्रेस नेता तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, सुनील रावत, पीटी रघुवंशी, नगर परिषद उपाध्यक्ष आलोक मानकर, कोल्हेपरा पंचायत समिति सभापति कला ठाकरे, समाजसेवक गोपी कोल्हेपरा, पूर्व नगरसेवक तुलसीराम कोठेकर, बबलू दूधबर्वे, राहुल कोठेकर, मोहन कोठेकर, गढ़मंदिर के पुजारी व नागरिक उपस्थित थे। शोभा यात्रा रथयात्रेला मर्यादित स्वरूपात परवानगी आमच्या स्तरावरून आम्ही दिलेली आहे। सगळ्यांच्या संमतीनेच ही परवानगी देण्यात आलेली आहे। यामध्ये शोभा यात्रेमध्ये प्रतिकात्मक स्वरूपामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 रथांची शोभा यात्रा काढण्यात येईल आणि 200 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहील अशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार किंवा आदेशानुसार आम्ही आयोजकांना दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी ज्यांनी 2 वॅक्सिन घेतलेले आहेत असेच लोक उपस्थित राहतील आणि मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हे सगळ्यांसाठी बंधनकारक राहील। जाणारे मार्ग आहेत ते मार्ग बंद करण्यात येईल गर्दी टाळण्यासाठी। त्या ठिकाणी वाहनांना प्रवेश असणार नाही, मात्र पैदल जाणारे जे मार्ग आहेत ते चालू राहतील आणि त्या मार्गाने लोक त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतील। मी सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम, सन्माननीय उपविभागीय मॅडम श्रीमती वंदना मॅडम, पोलीस अधिकारी यांचं आभार मानतो की त्यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांनी आम्हाला कोविडचे नॉर्मचे पूर्णपणे पालन करून आणि कमीत कमी गर्दी करून म्हणजे 200 लोकांची त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आमची शोभायात्रा निघणार आहे। शोभायात्रामध्ये खंड पडणार नाही याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि याच्यामध्ये आमच्या उपविभागीय अधिकारी मॅडमनी ज्या प्रकारचं सहकार्य दिलं आणि ज्या प्रकारचं मार्गदर्शन सगळ्यांना, आज इथं 50 लोकांची उपस्थिती होती, त्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे काय सगळे लोकांच्या मनात एक आलेलं आहे की आपल्याला शोभायात्रा तर काढायची आहे पण लॉ अँड ऑर्डर आणि कोविडच्या नियमाचं पालन करूनच आम्ही शोभायात्रा